श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या व्हायरसचे रुग्ण रोज वाढत चालले आहेत। अशातच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। लोकांचं जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि याचा परिणाम सगळे सणवार आणि उत्सवावर होत आहे। यातच 2 दिवसावर गणेश उत्सव देखील आला आहे। काही ठिकाणी अजूनही लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना गणेश उत्सवाची तयारी देखील करता येत नाहीये। बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे की गणेश स्थापना आणि पूजा कशी करावी, कारण भटजी बुवा देखील आपापल्या गावी निघून गेलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये आपण गणेश स्थापना आणि पूजा कशी करायची हे जाणून घेणार आहोत। मग भटजी नसले तरी सुद्धा तुम्ही रितसर पूजा आणि विधी करून गणेश स्थापना करू शकता। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण गणेश स्थापना कशी करायची हे जाणून घेऊयात। श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, सर्वप्रथम गणपती घरी आणाल तेव्हा घरात प्रवेश करताना गणपतीला ओवाळून आणि गणपतीचे औक्षण करून गणपतीची मूर्ती आत घ्यावी। जेथे गणपती बसवायचा आहे तेथील सफाई आणि डेकोरेशन अगोदरच करून ठेवावे। विड्याचे पान, फूल, जानवे, सुपाऱ्या, तांब्याचा स्वच्छ घासलेला कळस, समई, नारळ याची व्यवस्था करून घ्यावी। त्याचप्रमाणे निरांजनी, घंटा, शंख या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून पूजेजवळ ठेवाव्या। नंतर चंदन उगाळून त्याचे गंध, गुलाल, तांदूळ, कापसाचे वस्त्र एका स्वच्छ घासलेल्या ताटात काढून घ्यावे। घरातील पुरुषाने डोक्यावर टोपी घालून पूजेला बसावे। सर्वप्रथम कलश पूजन करावे। तांब्याच्या तांब्यात पाणी, विड्याचे पान आणि पैसा, सुपारी, नारळ या गोष्टी ठेवाव्या। नारळावर आणि तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे। नंतर कलश स्थापना करून घ्यावी। कलश स्थापना करत असताना तुम्हाला पुढील वाक्य म्हणायचे आहेत। हे कलश देवा, तुझ्यामध्ये विष्णू लक्ष्मी, ब्रह्मा सावित्री, महादेव पार्वती, मध्यभागी मातृगण, सागरा, सप्तनद्या, सप्तसरोवर, चारिवेद, गायत्री या सर्वांनी उपस्थित राहून या पूजेला प्रसन्न आणि पवित्र करा। असे म्हणून झाल्यावर त्यानंतर गहू किंवा तांदळाने अष्टकमल काढून त्यावर कलश स्थापना करून घ्या। श्री महागणपतीच्या मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडा। आपल्या डोळ्यांना पाणी लावा। चारी दिशांना पाणी शिंपडून घ्या। नंतर मूर्तीच्या हृदयस्थानावर आपला अंगठा ठेवून महामृत्युंजय मंत्र म्हणावा, म्हणजेच मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होते। नंतर मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे। चंदन, गुलाल, अष्टगंध आणि अक्षदा वाहाव्यात। मूर्तीस जानवे घालावे। फुलांचा हार, 21 दुर्वा जोडी, लाल फूल, कापसाचे वस्त्र, अक्षदा हे सगळं वाहून घ्यावे। आणि बाप्पाला आवडणाऱ्या पुढील 21 नावांचा उल्लेख करावा। गणंजय, गणपती, महागणपती, हेरंब, धरणीधर, यक्ष, वरद, शिव, कश्यपनंदन, श्रीप्रसाधन, अमोघ, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वाकसिद्धी, सिद्धी विनायक, धौंडी विनायक। ही नावं म्हणून झाल्यावर गणपतीची मूर्ती जागेवर बसवून गणपतीला मोदकाचं नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी
आणि आरतीचा प्रसाद सगळ्यांना वाटून द्यावा। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी गणपतीची स्थापना करू शकता। आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।